सायन्स एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी अविनाश पाटील, विज्ञान शिक्षक, श्री कोकरे विद्यालय ढोरपगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 9वा प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम या प्रकरणामधील वस्तूची गती, विस्थापन व अंतर या उपघटकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर चला मग आपण या प्रकरणाला सुरुवात करूया. सुरुवातीला वस्तूची गती. सुरुवातीला या प्रकरणामध्ये आपल्याला खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते याबद्दल काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे पक्ष्यांचे उडणे, दुसरं थांबलेली रेल्वेगाडी, नंबर 3 हवेतून उडणारा पालापाचोळा, नंबर 4 डोंगरावरती स्थिर असलेला दगड. खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते? तर यामध्ये पक्ष्यांचे उडणे, पक्ष्यांचे उडणे यामध्ये आपल्याला गतीची जाणीव होते, आणि हवेतून उडणारा पालापाचोळा याची सुद्धा गतीची जाणीव आपल्याला होते. थांबलेली रेल्वेगाडी, डोंगरावरती स्थिर असलेला दगड यामध्ये मात्र आपल्याला गतीची जाणीव होत नाही. आता गती असणे किंवा नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल? गती असणे किंवा नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल? एखाद्या वस्तूला गती असणे म्हणजे ती वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या तुलनेत आपली जागा बदलते. आपण एखाद्या वस्तूला गती असते असं केव्हा म्हणू शकतो? तर एखाद्या वस्तूला गती असणे म्हणजे ती वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या तुलनेमध्ये आपली जागा बदलते. इतर वस्तूंच्या तुलनेमध्ये आपली जागा बदलते. आता विचार करा, या सदरामध्ये विचार करा, हे सदर आपल्याला त्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे की बसमधून तुम्ही प्रवास करीत असताना तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? असा प्रश्न आपल्याला विचार करा या सदराखाली विचारलेला आहे. बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? तर याचं उत्तर आहे तुमच्या शेजारी बसमध्ये बसलेली व्यक्ती तुमच्या दृष्टीने गतिमान नाही, पण बाहेरच्या व्यक्तीच्या बाबतीत जर का विचार केला तर ती गतिमान आहे. दुसरा प्रश्न आहे, एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही यासाठी कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? एखादी वस्तू आहे, आता ती वस्तू गतिमान आहे किंवा नाही, ती वस्तू गतिमान आहे किंवा नाही यासाठी कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? तर ती वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या संदर्भात, ती वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या संदर्भात आपली जागा बदलत असेल किंवा आपली जागा बदलत आहे किंवा नाही, आपली जागा बदलत आहे किंवा नाही याचा विचार होतो. याचा विचार होतो. एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही यासाठी कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? तर ती वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या संदर्भात आपली जागा बदलत आहे किंवा नाही याचा विचार त्या ठिकाणी होतो. मग गती म्हणजे काय? तर गती ही सापेक्ष संकल्पना आहे. गती ही सापेक्ष संकल्पना आहे. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात, जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात आपली जागा बदलत असेल तर
ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात आपली जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे. याच्या उलट जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भामध्ये आपली जागा बदलत नसेल तर ती वस्तू स्थिर आहे असे आपण म्हणतो. तर अशा प्रकारे ही वस्तूची गती. यानंतर पुढच्या उपघटकाकडे आपण वळणार आहोत, तो आहे विस्थापन व अंतर. या ठिकाणी जरा विचार करा, या सत्रामध्ये आपल्याला असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेला गेली. शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेला गेली. तिचा भाऊ प्रशांत मात्र घरातून सरळ शाळेत गेला. प्रशांत मात्र घरातून सरळ शाळेत गेला. दोघेही एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल आणि का? दोघेही एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल आणि का? तर त्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की प्रशांतला चालावे लागलेले अंतर. आता प्रशांत हा घरातून सरळ शाळेत गेला. प्रशांत हा घरातून सरळ शाळेत गेला. म्हणजे प्रशांतला चालावे लागलेले अंतर आहे ए सी. ते किती आहे? 1300 मीटर. ते किती आहे? 1300 मीटर. त्यानंतर शीतलला चालावे लागलेले अंतर. शीतल तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिथून मग शाळेत गेली. शीतलच्या घरापासून संगीताचे घर 500 मीटर अंतरावर आहे आणि मग तिथून संगीताच्या घरापासून शाळेचं अंतर आहे 1200 मीटर. म्हणजे शीतलला चालावे लागलेले अंतर 500 मीटर अधिक 1200 मीटर, एकूण अंतर किती आहे? 1700 मीटर. प्रशांतची चाल ए सी हे अंतर, शीतलची चाल ए बी अधिक बी सी. प्रशांतची चाल ए सी आणि शीतलची चाल ए बी अधिक बी सी. पेक्षा कमी आहे म्हणून प्रशांत लवकर शाळेत पोहोचेल. प्रशांत लवकर शाळेत पोहोचेल. मग या ठिकाणी अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे आरंभ आणि अंतिम बिंदू यामधील कमीत कमी अंतर होय. विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू, आरंभ बिंदू ए अंतिम बिंदू सी, यामधलं कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. अशा प्रकारे अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे आरंभ आणि अंतिम बिंदू यामधील कमीत कमी अंतर होय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर सायन्स एज्युकेअर हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.